काम धंदे नाही करत. दलिद्री साली. दादा कितीला आहे गाडी? बाई 16 लाखाला आहे. तू नको घेऊ, त्यापेक्षा मस्त स्कूट्यांचा दुकान टाक आपला. बाई 1 महिना शेट काय नको, दमलो चालवायला पण नाही, पाय वाचले. अरे बाई काय गाडी आहे खरंच, पाय वाचले. बाई भरपूर दिवसांनी आलो कॉलेजला. हो काय, अरे बाई दरवाजा खोल. ए अरे बाई काय आहे, खोल काय. इसी कॉलेज के, इसी कॉलेज के. आप काय को देखियो क्या हमको? आपको शादी करना है क्या मेरे को? उघड 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 सणपणा करताय. अरे बाई 4 महिने ना आलो कॉलेज मध्ये, काय झाला? हा सणपणा करताय भाई. कॉलेज काय बदललं बघ. अरे भाई मस्त आहे, तू कसं आहे? बरं आहे ना भाई? मोठा बघ असला आला. बघ ना दाडे बिडे आल्या 4-5 महिन्याच्या आता उगवलास तू. ताणून सुट्ट्या घेऊन आलो. तू काय आला इथे? साकेटी लागले आणि ड्रॉप आउटचा फॉर्म भरला आले. साकेट्या? शिक्षण पद्धती म्हणजे आता जरा बदलायला लागल्या नाही. आपण किती पण अभ्यास करा, बघ ना पासच नाही होईल. म्हणजे बघ ना माणसाचा जीव जीव आहे की नाही काय. नाही नाही बोलता कॉलेज वर बघ ना काय नाही. कलर बिलर मारलाय बघ, खरं काम आहे. काय भाई कॉलेजला दिसत नाही तू? अरे भाई आलोच नाही तर दिसू बाबा. मग आज आज मूड झाला म्हणून आलो असाच. बरं आहे आपण आता रोज येऊ. हो भाई टाईल्स पण नवीन टाकल्या कॉलेजने. आई शपथ बघ ना टाकायच्या केलं. बघ ना काय रे भाई आता उगवला चालू. 4 महिने बाई गोडाऊनला कामाला होतो आम्ही, तुम्हाला काय समजणार आहे? बघ ना बाई पैसा पण इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. शिकण्याची एवढी आवड निर्माण झाली मला कळत अचानक. बघ ना आत्ता उगवलो तू. काय आत्ता आलो तू? आत्ता उगवला. पूर्ण फी भरले भाई. जॉब नावाच्या पण काहीतरी गोष्ट आहे, बिझी माणसं समजत नाही. जगू पण येत नाही. बघ ना काय साली माणसं यांच्यामुळे येईन आपण कॉलेज मध्ये. टोचून बोलताय डायरेक्ट. बघ ना कसं टोचला भाई. हो मी मोगऱ्याची कली ना आज उगवलो सकाळी सकाळी. छानपणा करता गेली बाई. काय इज्जत आहे की नाही? लहान पोरं पण आपली टॅव्हल नाही लागली बाई. बघ ना बाई जाम भंकस करते युनिफॉर्म वर. बाई वय का युनिफॉर्म घालून यायचा? युनिफॉर्म कुठे तुमच्या सगळ्यांचे? सर दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, आमच्या आईनी चकल्या सुकायला मला टी शर्ट युज केला तर म्हणून. माझं बर्थडे होता. नाही नाही त्याचा काल बर्थडे होता तर आज घालून आला. काल सुट्टी होती, बर्थडे दाखवायला नव्हतं. हो हो. अरे रेश्मा टुडेज आवर टॉपिक इज केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. सो हू कॅन टेल मी केपलर्स लॉ ऑफ motion? Yes, the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. The line joining the planet and the sun sweeps in equal areas in equal intervals of time. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance between planet from the sun. Now Vinayak, you stand up and tell me this law. Tu ga nahi tu sooj. काय बोलू सर? केपलर्स लॉ ऑफ मोशन. पुष्पा तू लाईक करते का मला? आता लाईक करते का? हसली ती.
सुंदरता लपलेली माझी. पावडरचा डबा देऊ का? 100 रुपये 100 रुपये चला. काय पोर आहे ती सारी, 4 महिने ना आत्ता आली ना आमच्या पोरांना शिकवायला लागली. 100 रुपये चला. हे बघ काम आहे का राहू दे. तुझं लग्न नाही होणार बाई, तुला सगळ्या पोरी फसवून जातील बाई. जा तुझा भविष्य करा घे दुसरा. 100 100 काय चाललंय तिकडे? नेक्स्ट पेशंट. काला बाई तू कॉलेजच्या बाहेर गेला ना, तुला एक पोर अशी लाईन देईल ना. बाई का हसतो बाई, बाई टिंगल करते का तुला? टिंगल वाटली का बाई? खरा विचारी यादा असेल बाई. पण काय ठरत? काहीच ठरत नाही. तू जा तू बाहेर जा, तू जा जा, तू जा, तू वाट बघतोय जा. नेक्स्ट. अरे काय झालं इथे? ओ मॅडम बरे आहे ना? आम्ही बघा दिसला आम्ही बघा. तुमचा हात दाखवा मॅडम, हात दाखवा. ओ हो हो, 4 महिने पण सॅलरी नाही भेटली. चला आलो आलो चला. तिचं नाव काय रे फेसबुकवर? दादा दादा तुम्ही कॉन्सर मोठं वापरलेला चालूच नाही. काय चालूच नाही? बापूस चालू करणार आहे खालून. बटन त्रास बटन चालू कर. मानत पाहिजे. तिचं नाव काय? इंग्लिशमध्ये टाक, मराठी नाही. मराठी भाषेचं प्रेम पाहिजे भाई आपण. तिने नाव तर इंग्लिशमध्ये ठेवले, तू मराठी टाकून काय? आली का रिक्वेस्ट? अरे भाई रिक्वेस्ट अजून नाही पाठवणार. आली का? नाही आली बोलते. काय चालू इथे? हा कम्प्युटर लॅब मध्ये फेसबुक ओपन करताय का? हा कम्प्युटरचा कंपोनंट तरी माहिती आहे का तुम्हाला? हा कळत नाही का तुम्हाला? राम 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 राम. काय हुशार पोर आहे ती, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. एक सांग मला, तुला कॉम्पिटेटिव्ह स्पेलिंग ना माहीत ना रामचा फुल फॉर्म माहिती? भाई काय माहीत? हो सर मी मेहनत करतो, काम करतो. हे कसा आहेस? बरा. तू मावशी कशी आहे? सगळी बरी आहेत ना? रजनी आई विचारत होती. काय बोलली? काय थांब 2 मिनिटं मी तुझ्याशी बोलते. इथंच थांब. थांब. काय फालतू घेऊन चालले यार खरंच. कुत्री कुत्री साली आई, कुत्री लहान आहे साली. हलकट दिली. बारीक आहे ना? सोड बारीक आहे ना? अजून जाऊ दे. निशा तू? विनायक तू 4 महिने कुठे होतास? नको विचारू. काय झालं? नको विचारू. अरे काय झालं रे सांगतरी? नको विचारू. काय झालं? अरे सात सात किट्या लागल्या, काय बोलू. तू हसते, किती गोड हसते. लाट सुसाट सुटती किनारी येत इश्काला भरती. ए भाई जाऊ दे कपाला कोर बोलले भाई. पण एवढं येत तू थांबतो पाऊस पावसाठी ना थांबत. पुन्हा येते भाई तू आता एवढं थांब ना भाई. 5 मिनिट थांब, एकच तास झाले अजून. यायची थांब कधी? इश्काला भरती नीला भालगो सजलाय, इश्क पुरवाने रगलाय. नीला भालगो सजलाय, इश्क पुरवाने रगलाय. नीला भालगो सजलाय,
इश्क परवाने यो रंगदार जा भाई तुझ्यासाठी आलो तुझं काय काम इथं कधी येईल पूजन चारतात झालं भाई अरे येईल ताम बाई अरे तू भाऊच आहे ना ताम ना थोडा काय पोर आहे तीन तास झालं थांबवलाय भाई तुझी पोरगी निघली तुला पण धोका भेटला का तुला पण धोका का आम्हाला पण धोका भेटला घेतो ना पक्का नको 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 तू संतूर साबणातली आई का अरे भाई एवढी यंग कमल आहे असू दे चला चला कसली गोरी बघ ना तरी तरी मी तरी तरी मी विचार करत होतो भाई पटली कशी मला खरं मला आई शपथ मी येताना पण थोपड बघितलं असल्या थोपडाला वाटलं तोपडाला कोण पटल भाई मी नि नाही बरोबर झाला जाऊ दे नको जाऊ दे आपण आमची स्टोरी ऐकली का तुम्ही काय ते आलीच नाही हो का बोलली ना जाऊ दे भाई हिरो आला अरे भाई गाडी वाचव भाजी काय पण करतो बस चोर आला चोर कसा आवाज जाईल याला हेडफोन घातल्या कानान कसा जाईल राष्ट्रगीताचा आवाज गाडी गेली मग गाडी 13 लाखाची गाडी आहे गाडी थांबवा